कधी मिळणार आहे सांग फायनली. तुझी हालत मला या फुलासारखी झाली दिसते. जशी काय अशी. हो कारण बर्थडे गिफ्ट मिळालं नाहीये. गिफ्ट नाही. हो आता वाजले तिथे सकाळचे 9:15 आणि आज आहे संडे. आणि कालसुद्धा सुमुख वर्किंग होता, तो रात्री खूप उशिरा घरी आला आहे. आणि त्यामुळे आज जो संडे आहे तो आता दिवाळी तोंडावर असल्या कारणाने खूप बिझी असणार आहे. बेसिकली दिवाळी आता अगदीच तोंडावर आलेली आहे आणि पुढचा आठवडा तर अख्खा साफसफाईमध्येच जाईल. त्यामुळे कसं आहे, हा आठवडा जर काही बाहेरची खरेदी असेल किंवा जे आपण कपडे वगैरे शिवून घेतो ती कामं असतील तर ती आजच करावी लागतील. कारण इथे पुण्यामध्ये कसं आहे ना, बऱ्याचदा टेलर्स जे आहेत ते 20-20 दिवस लावतात कपड्यांची स्टिचिंग करायला, दिलेल्या कपड्यांची डिलिव्हरी देण्यासाठी 20 दिवस तो लावेलच, म्हणजे दिवाळीपर्यंत ते कपडे मिळतील. तर ही टेलरची कामं म्हणा किंवा बाहेरची जी काही कामं आहेत ती आज करून घेऊ असा हा बिझी विकेंड असेल. आणि एक क्विक अपडेट माझ्या हाताचा, आता माझा हात आता खूप बरा आहे पण अजून जखम पुरती सुकलेली नसल्या कारणाने मी बाहेर जाऊन पेशंट्स करत नाही आहे अजूनही. पण आय होप की आता पुढच्या आठवड्यापर्यंत हात पूर्णपणे बरा होईल आणि मी बाहेर पडीन घराच्या, म्हणजे घराच्या बाहेर मी अशीही पडते. फक्त 2-व्हीलर अजून चालवली नाही आहे ॲक्सिडेंट झाल्यापासून. तर आय होप की नेक्स्ट वीकपर्यंत आय विल बी बॅक इन ॲक्शन. आणि मला भीती वगैरे काहीच नाही आहे बिकॉज यू हॅव टू बी अ फाईट. अजून सुमुख उठलेला नाही आहे कारण तो काल खूप उशिरा आला आहे ऑफिसमधनं. तर आता बघू तो उठला की मी तो आवरेल. पण तो उठेसोवर मी माझे रुटीनची जी कामं आहेत ती सुरू करते. इथे आमच्या मदतनीस आलेले आहेत. ब्रेकफास्टसाठी इथे चहा रेडी आहे आणि आता इथे आलू पराठे बनत आहेत. पराठा ना असा मीडियम फ्लेमवरती थोडा थोडा सरकवत केला ना की असे बारीक बारीक स्पॉट्स येतात त्याच्यावरती भाजल्याचे, ते फार छान दिसतात. आणि ही ना फक्त 2 पराठे होतील एवढीच कणिक होती मळलेली, त्यामुळे आता ह्याला क्वांटिटी कमी आहे हे लक्षात येऊ नये समोरच्या, म्हणून मी एक ट्रिक करणार आहे. हे मी पिझ्झा कटरनी चक्क कट करणार आहे आणि मग ते पीसेस मी असे सर्व करीन. तुम्ही कचरा ठेवलेत त्यामुळे चालेल. हे जे असे पीसेस आहेत ना हे मी असे काढून सर्व करते तुम्हाला. तर ही अशी प्लेट तयार झालेली आहे. ह्याच्याबरोबर थोडी बिस्किट्स दिली की नाश्ता व्यवस्थित होईल. आणि जी ट्रिक मी सांगितली ती आता मला परत बोलता नाही ना, जेव्हा व्लॉग बघेल हा तेव्हा ह्याला कळेल काय. हे घे समुख आलू पराठे फॉर ब्रेकफास्ट. हां हे ब्रेकफास्ट आलू पराठे, गरम चहा, बिस्किट्स आणि हां हे सगळं सेटअप. हा सेटअप मला खूप आवडतो. खूप मोठी नाही आहे ही टेरेस पण जेवढी आहे एकदम परफेक्ट आहे. दॅट्स इट. आता आम्ही पटकन ब्रेकफास्ट करणार, तयार होणार आणि लगेच बाहेरची कामांसाठी जे जायचं मी तुम्हाला सांगितलं आहे तिथे जाणार आणि तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जाणार. झालं आहे पराठा. तू म्हणलेस ना तर डाएट सुरू करायचं आहे, म्हणून मग ही माझी आयडिया आहे. इन्स्टेड ऑफ सेपरेट प्लेट्स घेऊन एकावर एक गरम पराठे वाढले की जे खूप खाल्ले जातात ना, म्हणून असे कट करून लावले. बरं आहे ना आयडिया. एंडिंग गिफ्ट कधी मिळणार आहे? अच्छा व्हिडिओ प्रूफ जमा करतेस का? हो इट्स बेटर टू हॅव अ प्रूफ. नाही मिळणार. दिस इज गेटिंग रेकॉर्डेड अँड आय माइट पोस्ट इट इन द व्लॉग टुडे. हा संडे व्लॉग मध्ये हे वाईट आहे सुमुख. काय हा आदर्श आहे सोशल मीडियावर जे एकदा जातं ना ते एकदा कायमचं जातं, कळलं का? बायको जे वाढदिवस जी बायको एवढी घरामध्ये बाहेर राब राब राबते. फक्त केक घेऊन आलास त्या दिवशी आणि जेवायला नेलंस मला. गिफ्टचं काय ना गिफ्ट ना काय हे काय आलं काय मला काही नाही. मी जे तुला गिफ्ट दिलं जे तू अजून फोडलं नाही आहेस वाढदिवसाचं, मी ते ढापीन सगळं. परफ्युम्सचं जे अख्खा एक पॅक दिलेलं आहे जो तू नाही दॅट इज गोईंग ते वापरेन मी. तू तुला काय मिळालं रे बर्थडेला? कधी कुठे सांगत तर नाहीस कोणाला की काय मी ते काही व्लॉग छे मी ते असलं काही अपलोड नाही केलेलं. दिलेलं मी दाखवत नाही, एका हाताने देते आणि विसरून जाते. कधी मिळणार आहे सांग फायनली. तुझी हालत मला या फुलासारखी झाली दिसते. जशी काय अशी. हो कारण बर्थडे गिफ्ट मिळालं नाहीये. गिफ्ट नाही. कधी मिळणार सांग. आज गिफ्ट घेऊन द्या ती मला. नुसतं दिस इज अ प्रूफ की माझ्या वाढदिवसाचं अजून एक गिफ्ट मिळालेलं नाही आहे आणि माणूस कबूल पण करत नाही की त्यांनी दिलं नाही तो देणार आहे मला. आणि आता
आता आमचं इथून आवरलंय आणि आम्ही आता निघालो आहोत कामासाठी बाहेर, तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत इकडे आलोय मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये प्रचंड रेलचेल आहे इथे सगळी. आणि आता मी इथे तोरणं बघतीये आणि तोरणं घ्यायचा प्लॅन एंट्रन्सच्या दाराला लावण्यासाठी यातलं कुठलं घ्यायचं बघ. हे रंग आहे त्याच्यामध्ये, यातलं कुठलं घ्यायचं बघ. हे मला आवडलंय पण हे दारावरती त्याच रंगाचं होईल, तर ह्याच्याऐवजी कुठला रंग घेऊ बघ. हा पीच पण आहे, ब्लॅक पण आहे, ब्लॅक नको, गोल्डन पण आहे आणि ब्राऊन आहे. कुठला रंग घ्यायचा सांग मला, मेन एंट्रन्सच्या दाराच्या साईडला लावण्यासाठी. आणि हे एक व्हाईट कलरचं पण आहे, हे पण चांगलं दिसेल साईडला. खरं तर हे पिंपरीचं होलसेल मार्केट असून सुद्धा दिवाळीमुळे इकडच्या ह्या वस्तूंच्या किमती मला नेहमीपेक्षा जास्त वाटल्या. कॅन्डल्सचे प्रकार आहेत, सो दिवाळीत जे आपण कॅन्डल्स लावतो ना दिवे, त्याचे वॅक्सचे मोस्टली देवासमोर. आणि युजली आम्ही मेन दिवाळीच्या दिवशी तर पणत्याच लावतो, वॅक्स कॅन्डल्स नाही लावत. पण इतर वेळ फॉर जस्ट फॉर डेकोरेशन हे यूज करू शकतो. सेंटेड कॅन्डल्स पण आहेत. हे इथून घेतलेलं सामान आहे आणि मी काय काय घेतलं आहे हे मी तुम्हाला नंतर जेव्हा दिवाळी हॉल बनवणार आहे त्याच्यामध्ये दाखवीन, तर तो हॉल तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल मी इथे काय काय घेतलेलं आहे. दुकानांची रांग आहे जिथे आत्ता आपण जाऊन आलो. इकडच्याच एका दुकानातनं मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आता मी कंदील घेण्यासाठी एका दुसऱ्या शॉपमध्ये जाते. कंदील पण इथे मिळालेलं आहे, इथूनच घेतलेला आहे कोणता ते मी नंतरच दाखवते. भाऊबीजेची तयारी, ते खूप छान क्रॉकरी आहे, तीच बघते मी आणि बघतोय आम्ही आता काही भाऊबीजेसाठी वगैरे दिवाळीत गिफ्टिंगसाठी बघायला सुद्धा इथे बघतोय आत्ता गोष्टी. खरेदी करत असताना सुमुखचा रोल, तो फक्त गाडी चालवतो त्यामुळे तो असा आज बसलेला आहे आणि इथे फुल ट्रॅफिक जॅम झाला आहे आता. आणि आता मी पण बसते गाडीत कारण आता मला प्रचंड भूक लागते. आणि आता खायला जाऊया कुठेतरी आपण, कारण आता घावा घूम झाली आहे मी, माझे पेशन्स आता कमी झालेत. मी आता मला भरपूर भूक लागली आहे, त्यामुळे आता आधी काहीतरी पेटपूजा करूया आणि मग त्याच्यानंतर पुढचं शॉपिंग आपण करूया. आले ट्रॅफिकचं, पूर्ण रस्ता फुल पॅक आहे, लोक सगळी दिवाळीची खरेदी करायला बाहेर पडली आहेत, त्यामुळे भयंकर ट्रॅफिक आहे आणि लोक वेड्यासारखी अशी रॉंग्स दुसऱ्या साईडचा रस्ता पूर्ण ब्लॉक करून पुढे पुढे जातात आणि ती लोक समोरची बिचारे येऊ शकत नाहीत आणि कोणीच हालू शकत नाही, सगळं पॅक. आणि आता इकडे भरपूर ऊन आहे आणि अजून खायला काहीच आम्ही गेलेलो नाही आहोत वाटेतच, म्हणून आता नारळाचं पान किंवा उसाचा रस असं काहीतरी ठरलं. आता खाऊन घेतो पटकन. आम्ही इकडे आलेलो आहोत आणि इथून आता आम्ही मिठाई शॉप करतोय. शॉपिंग इज डन आणि हे सगळं मागे भरलेलं आहे सामान आणि आता आम्ही घरी जातोय. आता आधी मी बाहेर आता मस्त एक कप चहा पिणार आहे आणि मगच घरी जाणार. डबल रेनबो येतो हा, डबल ऍक्च्युली हा सिंगल रेनबो नाही, हा डबल आहे. इथे इथे एक रेनबो आहे आणि इथे एक रेनबो आहे. आणि मगाशी जो सीएनजी पंपवरनं दिसलेला रेनबो होता तो इकडे आम्ही आता चहा प्यायला आलोय तिथेही दिसतोय पूर्ण फुल ह्याच्यात आहे. करून बघता बघता झालेले आहेत 5, त्यामुळे ही चहाची वेळ झालेली असल्यामुळे चहा आणि चहा सोबत असणार आहे वडापाव. प्लस
आला है मस्त गरम गरम वडापाव। घरी पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट वाजलेले आहेत 6। मी बनवणार आहे मॅगी, कारण आता खूप कंटाळा आलेला आहे आणि काही हेवी जाणार नाही आहे। आम्ही चीज नाचोसचं एक पॅकेट घेऊन आलो होतो, ते पूर्ण खाल्लं आहे टीव्ही बघताना, मग अजिबात भूक नाही। वाजलेत ऑलमोस्ट 11 आणि मसाले दुधाची तयारी मी करते आणि इथे गेला आहे मी हे थोडेसे काजू आणि बदाम चॉप करून ठेवलेत, हे केशराच्या काड्या घेतल्यात आणि ही वेलचीची पूड आहे आणि दुधामध्ये आता हे सगळं घालणार आहे। आणि नेहमी दुधाचा मसाला मी आणते, एव्हरेस्टचा मला आवडतो, इवन सुहानाचा छान आहे, पण यंदा मी ना माझ्याकडे ऑलरेडी हे आणून ठेवलं होतं, उन्हाळ्यातच मी आणलेलं बदाम मिक्स। तर हे पाकिट जे आहे हे आपण कुठलेही डेझर्ट्स यू बनवू शकतो, म्हणजे रबडी म्हणा, कुल्फी म्हणा, आणि ह्याच्यामध्ये साधारण तेच इंग्रेडियंट्स असतात, इलायची, केशर, जे आपल्या मसाले दुधात असतात। तर मी आज इन्स्टेड ऑफ मसाले दुधाचा मसाला मी हे पॅकेट घालणार आहे, कारण माझ्याकडे ना ऑलमोस्ट 4 वर्ष आम्ही आता नॉर्मल आपली जी रेग्युलर साखर असते ती नाही वापरत, ऑर्गॅनिक साखर वापरतो किंवा आणि चहा कॉफीमध्ये आम्ही साखर घालतच नाही, त्यामुळे साखर बऱ्याचदा संपून जाते आणि मला माहीतही नसतं, आणि आज तशीच काही जी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे आता खडी साखर घालावी लागणार आहे। साखर घालते याच्यामध्ये आणि हे जे आहेत खडे हे मी घालते खडी साखरेचे। आता हा जो बदाम मिक्स, जो डेझर्ट मिक्स आहे मसाला, तो आपण ह्याच्यात घालूया। तो मी 2 पाकिटं घालणार आहे ह्याचं। हे मसाल्याचं दूध मी आज पहिल्यांदाच बनवते ह्या मसाला ह्या मिक्सचं, म्हटलं सी कसं बनतं आहे, कारण ह्याचा ना ह्याचा जो अरोमा आहे तो खूपच छान आहे, त्यामुळे मला वाटतं खरंच छान बनेल। आणि त्याच्यात थोडंफार काहीतरी थिकनिंग एजंटसुद्धा असावे, कारण खूप पावडर्ड फॉर्ममध्ये आहे। इंग्रेडियंट्समध्ये तर आपलं रेग्युलरच लिहिलं आहे, शुगर, मिल्क, सॉलिड्स वगैरे, पण आय गेस ह्याच्यामध्ये थोडीफार मिल्क पावडर किंवा काहीतरी असं डिहायड्रेटेड कंडेन्स मिल्कसारखं काहीतरी थिकनिंग एजंट असावा असं वाटतं, कारण रबडी आणि कुल्फीसाठी हे यूज केलं जातं। हे सगळ्यात महत्त्वाचं इंग्रेडियंट आहे केशर, तर ह्या केसराचे जे काडे आहेत त्या घातल्या आहेत आणि त्याला एक छान स्टर देऊया। आणि आता ह्याच्यामध्ये मी घालते हे ड्रायफ्रूट्स, बदामाची सालं वगैरे काढायला आता मला बिलकुल वेळ नव्हता आणि मला ती भिजवून सालं काढायचं भयंकर कंटाळा आहे, तर मी अशीच घालते कारण त्या सालांचा आम्हाला काही प्रॉब्लेम नसतो। आणि चारोळ्या माझ्याकडे आता घरात नाही आहेत, त्यामुळे चारोळ्यांचा जो एक तो चॉकलेटी कलर येतो दूध मसाले दुधावरती, तर तो माझा कलर अचीव होतो या बेदाणे आपल्या बदामाच्या सालींमुळे, त्यामुळे मी अजिबात त्याची सालं वगैरे काही काढलेली नाही आहे। आणि जो हा मसाला आपण वापरला ना त्याचा ते खूप छान सुगंध येतो आहे, त्यामुळे मला असं वाटतं एक्स्ट्रा वेलची पूड घालायची आज काहीच गरज नाही। दूध बनतं आहे तोवर मी जाऊन थोडा वेळ टी व्ही बघणार आहे, कारण आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 11:15 झालेले आहेत, त्यामुळे एक 10 मिनटं छान उकळू देत आणि तोवर मी बघते जस्ट टू किल द टाईम बिग बॉस बघणार आहे। बिग बॉस मराठी सुरू झालं आहे, सो लेट सी कसा चाललं आहे हा सीझन। कसं झालं?
थैंक यू. आणि आता काय बिग बॉस कंटिन्यू. इट्स गुड टू स्टे होम बट इफ यू वांट टू गेट समवेयर इफ यू वांट. आणि असा होता हा संडे व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा व्हिजिट करत असाल चॅनलवर, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.